पालिकेतील वंचित बहुजन आघाडीचे गटनेते चंदन शिवे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत महापालिकेतील वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे चंदनशिवे सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते त्यामुळे या सभेला उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी पत्रकार आणि गॅलरीत थांबलेले नागरिक यांना होम क्वारंटाईन करता येईल का या दृष्टिकोनातून महापालिकेच्या आरोग्य विभागानं हालचाली सुरू केल्या आहेत आनंद चंदनशिवे यांनी मंगळवारी सभेला येण्यापूर्वी सकाळी अँटीजन टेस्ट करून घेतली होती ही टेस्ट निगेटिव्ह आली त्यामुळे ते सभेला हजर झाले सकाळी साडे अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत ते सभागृहातच थांबून होते या कालावधी ते भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या सोबत गप्पा मारत बसले होते अधिकारी पत्रकारांशी हितगुजही करत होते काही वेळानंतर ते सभेतून बाहेर गेले घरी जाताच त्यांना अंगदुखीचा त्रास सुरू झाला उपचारासाठी ते मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल झाले या ठिकाणी त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं चंदन शिवे यांनीच लोकमतला सांगितलं माझी प्रकृती चांगली आहे लवकरच मी बरा होईन कार्यकर्त्यांनी आणि मित्रांनी काळजी करू नये असं आवाहन चंदन शिवे यांनी केलं आहे दरम्यान महापालिकेच्या सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या सभेला उपस्थित असलेले नगरसेवक नगरसेविका पत्रकार आणि अधिकाऱ्यांची ऑक्सिमीटर मितर, थर्मामीटरनं तपासणी करून सोडण्यात आलं होतं या सर्वांची नावं मोबाईल क्रमांकांची नोंद करण्यात आली आहे या सर्वांना पाच दिवसांसाठी होम क्वारंटाईन करता येईल का या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं